कोल्हापूर शहरातील खराब रस्ते दुरुस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून नगरोत्थान योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळालाय. जानेवारी महिन्यात या कामाचा शुभारंभ झाला, पण अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्यानं रस्त्यांची कामं रखडली होती. त्यातील बहुतांश कामं पूर्ण झाल्यानं नगरोत्थान योजनेतील काही रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जनरेट्यामुळे राज्य शासनानं नगरोत्थान योजनेतून कोल्हापुरातील प्रमुख 16 रस्ते नव्यानं करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून शहरातील 19 किलोमीटर रस्त्यांची कामं होणार आहेत. कोळेकर तिकटी ते कळंबा जेलपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीनं दिला होता. त्यानंतर महापालिकेनं या रस्त्याचं काम सुरू केलंय. पहिल्या टप्प्यात निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेलपर्यंतच्या रस्त्याचं काम सुरू झाले. सध्या आहे त्याच रस्त्यावर खडी आणि डांबर टाकून रस्ता बनवला जात होता, पण त्यामुळे रस्त्याची उंची वाढली. फुटपाथ आणि रस्त्याची उंची समान झाल्यानं नागरिकांनी कामाला विरोध केला. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. ठेकेदार कंपनीला रस्त्याची उंची कमी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जुना रस्ता उकरण्यात येत असून त्या ठिकाणी खडी डांबर टाकून नवा रस्ता बनवला जाईल, तर गोखले कॉलेज ते माऊली पुतळा, खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक, बेलबाग ते सुभाषनगर या रस्त्यांचं कामसुद्धा सुरू करण्यात आलं आहे.